नमस्कार, खानापूर लाइव न्यूजमध्ये स्वागत। नंदगड दक्षिण कृषीपतींच्या नूतन गोदामाचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटीलसह मान्यवरांची उपस्थिती। ज्यांना सहकार क्षेत्राचा अनुभव नाही त्यांनी सहकार क्षेत्रावर बोलू नये, आमदार विठ्ठल हलगेकर यांचे प्रतिपादन। सहकार क्षेत्र हे शेतकऱ्याचा कणा आहे। कृषीपतीन सहकारी संघांच्या मार्फत खानापूर तालुक्यामध्ये गेल्या 15 वर्षात 5 कोटीवरून तब्बल 155 कोटीची पत खानापूर तालुक्यात मंजूर करून देण्यासाठी माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत। त्यांच्या ह्या परिश्रमातून आज खानापूर तालुक्यामध्ये 1 ग्रामपंचायत 1 कृषीपतीन सहकारी संघाची निर्मिती झाली आहे। त्यामुळे खानापूर तालुक्यामध्ये अधिक तर कृषीपतीन सहकारी संघ नव्याने स्थापन करणे गरजेचे नाही। असे असताना काही राजकीय लोक पुन्हा कृषीपतीन सहकारी संघ स्थापन करण्याच्या मनस्थितीत आहेत, परंतु त्याला आमचा कडवा विरोध राहणार असे विचार आमदार विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले। त्याशिवाय खानापूर तालुक्यामध्ये सहकार क्षेत्र जाळे विणलेले आहे। मल्टीपर्पज सोसायट्या असू देत किंवा कृषीपतीन सहकारी संघ असू देत, या संघामार्फत सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले आहे। काही दिवसापूर्वी नंदगड येथील मार्केटिंग सोसायटीवर खत विक्रीसंदर्भात झालेली आखडपाखड लक्षात घेता ती चुकीची आहे, कारण खत विक्री व्यवसाय हा बऱ्याच वेळाला चढ्या भावाने येतो आहे, त्यामुळे सहकारी संघांना विक्री करतानाही काही अडचण येतात। परंतु या संदर्भात केवळ राजकारण करून अशा संस्थांच्या बाबतीत केवळ राजकीय विरोध म्हणून विरोधाभास करू नये। शिवाय ज्या कोणाला सहकार क्षेत्र कळत नाही अशांनी तर सहकार क्षेत्रावर भाष्यच करू नये, असे विचार आमदार विठ्ठल हलगेकर यांनी यावेळी व्यक्त केले। संस्थेच्या हिताच्या दृष्टिकोनातून एक दूरदृष्टिकोन ठेवून येथील संचालक मंडळाने या गोदामाच्या माध्यमातून एक उत्तम सभागृह करून या ठिकाणी नंदगड व परिसरातील नागरिकांना एक उत्तम सोयी केली आहे। याचा नंदगड व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले। यावेळी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, नंदगड दक्षिण कृषीपतीने उभारलेले या गोदामासंदर्भात बोलताना ते म्हणाले, आम्हाला ज्याची गरज आहे ती ओळखून या संस्थेनं योग्य त्या ठिकाणी हे गरीब लावलं असा एक उद्देश घेऊन आज हे गोदामून सभामंडळ आणि इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी उपलब्ध असलेले भव्य आणि दिव्य असं हे बिल्डिंग आज लोकार्पण केलेलं आहे। आपल्याला माहित आहे की नंदगड मंडळाच्या पूर्वी इतिहासातला आहे आणि नंदगड मध्ये बाजारपेठ तुम्ही विचार केला त्या ठिकाणी त्या गावामध्ये फार फार जण असतात।
यावेळी बोलताना जांबुटी कृषी पतीन सहकारी संघाच्या अध्यक्षा व भाजप नेत्या धनश्री सरदेसाई म्हणाले यावेळी बोलताना मार्केटिंग सोसायटीचे माजी चेअरमन व माजी तापा सदस्य पांडुरंग सावंत नंदगड दक्षिण कृषीपतीन सहकारी संघाने केलेले कार्य हे कौतुकास्पद असून खानापूर तालुक्यात माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्या माध्यमातून उत्तुंग सहकारी क्षेत्र सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना नंदगड येथील ज्येष्ठ नागरिक पी के पाटील यांनी दक्षिण कृषीपतीन सहकारी संघाने नंदगड गावामध्ये एक उत्तम व्यासपीठ आणि उत्तम गोदाम निर्माण करून येथील लोकांना एक चांगली सोय करून दिली असल्याचे सांगून त्यांनी या संस्थेच्या संचालक मंडळाचे त्यांनी विशेष कौतुक मानले. यावेळी बोलताना माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील म्हणाले, खानापूर तालुक्यात गेल्या 15 वर्षात सहकारी क्षेत्राचे पूरक जाळे विणले गेले आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक कृषीपतीने सहकारी संघ उभारण्यात आला आहे. त्यामुळे यापेक्षा अधिक कृषीपतीने सहकारी संघ उभारणे गरजेचे नाही. असे असताना काही राजकीय लोक स्वार्थासाठी पुन्हा कृषीपतीने सहकारी संघाच्या निर्मितीचा प्रयत्न करत असल्याचे ऐकिवत आहे, पण याला खानापूर तालुक्यातीलच जनता विरोध करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचप्रमाणे खानापूर तालुक्यात कृषीपतीन सहकारी संघाच्या विस्तारासाठी आतापर्यंत जसे शेतकऱ्यांनी सहकार्य केलेले आहे तसेच सहकार यापुढील काळातही शेतकऱ्यांनी करावे. नंदगड दक्षिण कृषीपतीन सहकारी संघाने या ठिकाणी उत्कृष्ट गोदाम निर्मिती केली आहे. याचा लाभ नंदगड भागातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी व्यासपीठावर माजी सभापती सयाजी पाटील, माजी उपसभापती व निटूर कृषीपतींचे अध्यक्ष सुरेश देसाई, मार्केटिंग सोसायटीचे माजी चेअरमन गोपाळराव पाटील, संचालक विठ्ठल पाटील, दक्षिण कृषीपतींचे उपाध्यक्ष पुंडलिक कारलेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी कृषीपतीन सहकारी संघाचे अध्यक्ष पी एस पाटील होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात नूतन गोदामाचे उद्घाटन आमदार विठ्ठल हालगेकर, ज्येष्ठ नागरिक पी के पाटील, माजी आमदार अरविंद पाटील, कृषीपतीन सहकारी संघाचे अध्यक्ष पी एस पाटील, उपाध्यक्ष पुंडलिक कारलगेकरसह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.